फळांचा राजा हापूस आंबा हा सर्वांच्याच आवडीचा. हापूस आंब्याची सुमधुर चव सर्वांच्या जिभेवर रेंगाळते आणि त्याचा मनमोहक सुवास उन्हाळ्याच्या एप्रिल महिन्यात खऱ्या अर्थाने दरवळतो. दरम्यान संक्रांतीनंतर हापूस आंबा पुण्याच्या बाजारात दाखल झालाय. पुणे बाजारात गुरुवारी रत्नागिरी हापूस आंबा दाखल झाला असून यापूर्वी पुण्यातील बाजारात देवगड हापूस आंबा आला होता. आता पुणे बाजार समितीमधील गुलटेकडी मार्केटमध्ये यंदाच्या हंगामातील रत्नागिरी हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. ही पेटी बोली लावून विकल्यामुळे तिला सर्वोच्च दर मिळालाय. पहिल्या मानाच्या आंब्याच्या पेटीला 21,000 रुपये किंमत मिळाली आहे. पावसमधनं सुनील सुर्वे यांच्याकडनं 2 पेटी आमच्या गाळ्यावर आलेली आहे. त्याचा 21,000 रुपये रेट झालेला आहे आणि त्या उत्सव त्याच्यामुळं सगळे व्यापारी बांधू सगळे आलेले आहेत आणि रेट निलाव करून झालेला 21,000 रुपयाप्रमाणे रेट झालेला आहे. पेटी घेणारे मार्केट यार्ड पुणे रावसाहेब कुंजीर यांनी 21,000 पेटी घेतलेली आहे. पुणे मार्केट यार्डमध्ये हंगामातील पहिला आंबा दाखल झाला असून त्या आंब्याची त्या पेटीची विधिवत पूजा आज करण्यात आली आहे. यंदा 1 महिना आधीच रत्नागिरी हापूस आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये दाखल झाली आहे. रत्नागिरीपासून 20 किलोमीटरवर असलेल्या पावस भागातील शेतकरी सुनील यांच्या शेतातील हे हापूस आंबे आहेत. मार्केट यार्डमधील व्यापारी किशोर लडकत यांच्या गाळ्यावर त्यांनी रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी आणली असून या पेटीचा लिलाव करण्यात आला. दरम्यान या लिलावात फळ व्यापारी बाळासाहेब कुंजीर यांनी 21,000 रुपयांना ही 4 डझन आंब्याची पेटी विकत घेतली आहे. यंदा आंब्याचं पीक चांगलं आहे, फक्त मध्ये झालेला थोडा पावसामुळे थोडा उशीर झाला नाही तर आत्ताच चांगली सुरुवात झाली असते, पण आता थोडाफार माल येईल जानेवारी महिन्यात आणि फेब्रुवारी 15 पासून आंबे चांगले आहेत.